ट्रायनं स्वीकारलेल्या नवीन भाडे धोरणामुळं केबल चालकांसह ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटरांनी एकत्र येत गांधी मैदानात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या धोरणाचा ऑपरेटरने निषेध करत आज आणि उद्या रात्री 7 ते 10 या वेळेत केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायनं देशभरातील केबल टीव्ही आणि डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य दिलंय. नव्या धोरणातील नियम आखताना केबल ऑपरेटर्स आणि डीटीएच सेवा देणाऱ्या घटकांचे भविष्य अधांतरी ठेवल्याचा आरोप ऑपरेटरनी केलाय. ट्रायच्या या नव्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आज देशभर केबल ऑपरेटर्सनी आंदोलन सुरू केलंय. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर्सनी एकत्र येत गांधी मैदानातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ट्रायच्या धोरणाविरोधात ठिय्या आंदोलन केलं. या ठिय्या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा केबल ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश महाडिक, उपाध्यक्ष सचिन जमदाडे, सेवाभावी केबल ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अजित राऊत यांच्यासह दोन्ही संघटनेचे मुसाभाई कुलकर्णी, सागर जाधव, राजेंद्र बेले, महेश बराले, रवी राऊत, अशोक पाखरे, भारत गवळी, राजा माने यांच्यासह ऑपरेटर्स मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ट्रायनं सर्व अधिकृत वाहिन्यांचे दर निश्चित करायला लावले आहेत. नवे नियम येत्या 2 दिवसात लागू होणार आहेत. तसंच या धोरणाचा निषेध म्हणून आज आणि उद्या सायंकाळी 7 ते 10 या वेळेत जिल्ह्यातील केबल सेवा संपूर्णतः बंद ठेवली जाणार आहे.